नॉलेज लीड चैनल को सब्सक्राइब करें और बेल बटन को दबाइए टेक्निकल वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, मी आहे संजय आणि आपण पाहतात नॉलेज लीड चॅनल। आज आपण विंडोज 7 मध्ये मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट जो आहे तो एनेबल कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। आपल्यापैकी बरेच सहकारी मित्र असे आहेत की जे MKCL मास्टरिंग टायपिंग कोर्सेससाठी ॲडमिशन करतात, तसेच ते इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही कोर्सेससाठी ॲडमिशन करत असतात। परंतु काही सहकारी असे आहेत की ज्यांना मराठी कीबोर्ड लेआउट जो आहे तो कसा एनेबल करायचा आहे हे माहीतच नसल्यामुळे त्यांना ॲडमिशन करणं शक्य होत नाही किंवा इतरही कारणं काही असू शकतात। हा परंतु आपल्या ह्या मदतीसाठी मी आज तुम्हाला आपल्या विंडोज 7 मध्ये मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट जो आहे तो कसा एनेबल करायचा हे तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुमचा जो मराठी टायपिंग इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउटचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सहजरित्या सॉल्व होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथमतः तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन विंडोज 7 मध्ये कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे तुम्हाला। कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा रिजन अँड लँग्वेज अशा नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। रिजन अँड लँग्वेज ह्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जर समजा तुम्हाला रिजन अँड लँग्वेजवरती जर समजा तुम्हाला ऑप्शन मिळाला नसेल तर तुम्ही इथे कॅटेगरी वाईज समजा तुमच्या समोर दिसत असेल तर तुम्ही लार्ज आयकॉन ह्या बटनवरती तुम्ही क्लिक करा। लार्ज आयकॉन ह्या बटनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन येईल, त्यामध्ये तुम्ही रिजन अँड लँग्वेज ह्या ऑप्शनमध्ये जा। इथे तुम्हाला फॉर्मॅट, लोकेशन, कीबोर्ड्स अँड लँग्वेज अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अशा प्रकारचे तुम्हाला टॅब दिसतील। ह्या टॅबमध्ये तुम्हाला कीबोर्ड अँड लँग्वेज, पहिल्यांदा तुम्ही इंग्लिश इंडिया हा फॉर्मॅट आपल्या समोर आहे की नाही तो चेक करून घ्या, नसेल तर तुम्ही सेट करून घ्या। नंतर तुम्ही कीबोर्ड अँड लँग्वेज ह्या बटनवरती क्लिक करा। ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला गेलात की इथे तुम्हाला चेंज कीबोर्ड अँड इन्स्टॉल अनइन्स्टॉल लँग्वेजेस अशा प्रकारचे दोन ऑप्शन भेटतील। वरचा जो आहे तो चेंज कीबोर्ड नावाचा ऑप्शन आहे, इथून आपण कोणत्याही प्रकारच्या लँग्वेजचा कीबोर्ड जो आहे तो आपण ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की चेंज कीबोर्ड ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे, त्यासाठी तुम्ही चेंज कीबोर्ड ह्या बटनवरती क्लिक करा। चेंज कीबोर्ड ह्या बटनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जनरल, लँग्वेज बार अँड ॲडव्हान्स की सेटिंग अशा प्रकारचे तीन ऑप्शन समोर येतील। त्यापैकी जनरलमध्ये तुम्हाला कीबोर्ड ॲड करायचा आहे। इथे ऑलरेडी इंग्लिश युनायटेड स्टेट कीबोर्ड US जो आहे तो आपल्याला बाय डिफॉल्ट दिसत आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की मराठी कीबोर्ड ॲड करायचा आहे। त्यासाठी तुम्ही ॲड बटनवरती क्लिक करा। ॲड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर बरेच जगामध्ये जेवढे काही भाषा आहेत त्या भाषा तुम्हाला इथे दिसतील, त्या भाषांपैकी आपल्याला मराठी कीबोर्ड जो आहे तो आपल्याला एनेबल करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जो कर्सर आहे तो स्क्रोल करायचा आहे। स्क्रोल करून तुम्हाला मराठी लँग्वेज जी आहे ती सिलेक्ट करायची, मराठी इंडिया अशा नावाची लँग्वेज असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कीबोर्ड आणि अदर असे दोन ऑप्शन मिळतील, त्यापैकी तुम्हाला कीबोर्डवरती क्लिक करायचं आहे। कीबोर्डच्या समोर प्लस साईन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर देवनागरी इनस्क्रिप्ट, त्याच्यानंतर मराठी, गुगल इनपुट टूल्स, US आणि शोमोर असे ऑप्शन दिसतील। त्यापैकी आपल्याला देवनागरी इनस्क्रिप्ट हा कीबोर्ड जो आहे हा कीबोर्ड आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये एनेबल करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला देवनागरी इनस्क्रिप्ट ह्या बटनवरती तुम्ही टिक करा। टिक केल्यानंतर तुम्हाला जर समजा त्या कीबोर्डचा त्या लँग्वेजचा इनस्क्रिप्ट चा जर तुम्हाला कीबोर्ड लेआउट पाहायचा असेल तर तुम्ही प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करा। तुम्हाला इथे त्याचा कीबोर्डचा त्या इनस्क्रिप्ट कीबोर्डचा तुम्हाला लेआउट इथे दिसेल। तुम्हाला जर वाटत असेल हा कीबोर्ड योग्य असेल तर तुम्ही क्लोज करून हा कीबोर्ड सेट करू शकता। समजा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस वाटत असतील तर तुम्ही मराठी कीबोर्ड जो आहे तो सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी इनस्क्रिप्ट लेआउट जो आहे तोच वापरला जातो। आणि आपल्या MKCLच्या मास्टरिंग टायपिंग जो मराठी कोर्स आहे 30 आणि 40, त्याच्यासाठी देवनागरी इनस्क्रिप्ट लँग्वेज जी आहे, इनस्क्रिप्ट लेआउट जो आहे
तो वापरला जातो। त्याच्यासाठी तुम्ही इनस्क्रिप्ट कीबोर्ड जो आहे तोच तुम्हाला एनेबल करायचा। इनस्क्रिप्ट कीबोर्ड एनेबल करण्यासाठी तुम्ही टिक करा, त्याला मराठी हवा असेल तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता आणि त्याचा प्रिव्ह्यू बघू शकता। आपल्याला इथे देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड हवा आहे, त्यासाठी मी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड वरती टिक करेन आणि ओके बटन वरती क्लिक करेन। ओके बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स की सेटिंग जे आहे इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ही शॉर्टकट की आहे, ही शॉर्टकट की तुम्हाला लक्षात ठेवायची। म्हणजेच ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश मधून मराठी मध्ये लँग्वेज मध्ये स्विच करायचं असेल त्यावेळी तुम्हाला लेफ्ट अल्ट की प्लस शिफ्ट हे एकाच वेळी प्रेस करायचे। हे एकाच वेळी प्रेस केल्यानंतर तुमच्या कम्प्युटर मध्ये ऑटोमॅटिकली, समजा जर इंग्लिश कीबोर्ड लेआउट असेल तर तो ऑटोमॅटिकली शिफ्ट स्विच जो आहे तो मराठी इनस्क्रिप्ट लेआउट होईल। याच्यासाठी ही जी सेटिंग्स आहे किंवा ही जी शॉर्टकट आहे, ही शॉर्टकट की आपल्याला लक्षात ठेवावी लागेल प्रत्येक वेळी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला सांगायला लागेल की ज्यावेळी तुम्हाला मराठी कीबोर्ड टाईप करायचं असेल किंवा मराठी टायपिंग करायचं असेल त्यावेळी तुला लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ही की एकत्र प्रेस करायची आहे। एकत्र प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट लेआउट जो आहे तो एनेबल होईल। हा, इथे आपल्याला काय करायचं आहे, आता सेटिंग्स आपण जे आहेत ते सेटिंग्स आपण बघितलेत, अल्ट लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ही की आपल्याला काय करायची आहे लक्षात ठेवायची। आता मी काय करतो, इथे अप्लाय करतो आणि ओके करतो। ओके, आता आपल्याकडे मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट जो आहे तो एनेबल झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एका वर्ड डॉक्युमेंट मध्ये आपण आता टाइप करून बघायचं। ओके, त्यासाठी मी स्टार्ट मध्ये जातो, वर्ड जे आहे ते वर्ड ओपन करतो, इथे टाइप करायचं आहे। पहिल्यांदा मी टाइप करतो इंग्लिश मध्ये, इथे मी इंग्लिश मध्ये टाइप करतोय। आता मला काय करायचंय, ही मराठी मध्ये स्विच करायचंय, तर मी काय करणार, अल्ट प्लस शिफ्ट, लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ही एकाच वेळी मी काय करणार, क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली मी टाईप करायला, ऑटोमॅटिकली जी आहे ती मराठी लँग्वेज जी आहे ती स्विच होईल। इथे तुम्हाला बार जो आहे, इथे तुम्हाला एम ए जो दिसतोय, इथे आपल्याला काय झालेलं आहे, मराठी इंग्लिश कीबोर्ड लेआउटच्या ऐवजी मराठी कीबोर्ड लेआउट ऑटोमॅटिकली काय झालेला आहे, एनेबल झालेला आहे। अल्ट लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ही की जी आहे ही एकत्र प्रेस करायची। ओके, सो आपण आता टाईप करूया, मी संजय सरमळकर। आता इथे मी धन्यवाद असं लिहितोय। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कम्प्युटर मध्ये विंडोज 7 मध्ये मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट जो आहे तो वापरायचा आहे। ज्यावेळी जर समजा तुम्ही MKCL चा टायपिंग टेस्ट ज्यावेळी सोडवत असाल किंवा सॉल्व करत असाल त्यावेळी तुम्ही टायपिंग ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर ज्यावेळी तुमच्या समोर पॅराग्राफ दिसतो, पॅराग्राफ दिसल्यानंतर तुम्हाला एक ओकेची स्क्रीन येते, त्या ओकेच्या स्क्रीन वरती तुम्ही ओके केल्यानंतर ज्यावेळी जिथे आपण टाईप करायला जिथे कर्सर येतो तिथे कर्सर वरती क्लिक करायचंय। क्लिक करून झाल्यानंतर लेफ्ट अल्ट प्लस शिफ्ट ह्या दोन्ही की एकत्र प्रेस करायचे आणि तुम्हाला मराठीमधून टाईप करताना करायला तिथे मिळेल। म्हणजे तुम्ही अल्ट प्लस शिफ्ट ही की प्रेस करून तुम्ही स्विच होऊ शकता मराठी देवनागरी इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट मधून। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विंडोज 7 मशीनवरती एकदा करून पहा। जर समजा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे।